आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीनं आज कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषद संपन्न झाली आर्थिक निकषाच्या आधारे राज्यातील ब्राह्मण समाजाचा सर्वे व्हावा यासह विविध ठराव परिषदेत मंजूर करण्यात आले ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासनानं सोडवल्या नाही तर एक मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला राज्यातील ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय गोलमेज परिषद कोल्हापुरात पार पडली गेली चार वर्ष ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं खुल्या प्रवर्गासाठी अमृत संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेसाठी दिलेला पन्नास कोटी रुपयांचा निधी सध्याच्या सत्तारूढ सरकारनं थांबवलाय परिणाम या निधीचं वाटप होऊ शकलेलं नाही राज्यात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या सत्तर लाखापेक्षा अधिक आहे या समाजाला राजकारणी लोक नेहमीच गृहित धरतात पण या समाजाच्या विकासासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही या सर्व परिस्थितीवर आज गोलमेज परिषदेत चर्चा झाली या परिषदेतील निर्णयांची माहिती स्थानिक समन्वयक मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातील ब्राह्मण समाजाचा आर्थिक निकषावर सर्वे व्हावा जातनिहाय जनगणना व्हावी यासह अन्य ठराव मंजूर करण्यात आले आहेत असं मकरंद कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं राज्य शासनानं ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या येत्या पंधरा दिवसात मार्गी लावल्या नाहीत तर एक मार्च पासून मंत्रालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचं चा मकरंद कुलकर्णी यांनी सांगितलं सरकार बदलल्यानंतर या निष्काळजीपणामुळे निष्क्रियतेमुळं आज ते लॅप्स झाले आज ते वंचितांच्यापर्यंत त्याचा लाभ पोचला नाही म्हणून आम्ही एक मार्चला बेमुदत उपोषण जाहीर करत आहोत तसेच ब्राह्मण समाजाचं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आर्थिक सर्वेक्षण करावं म्हणून मान्य जयंत पाटील साहेबांच्या पत्रावरती आदेश दिले होते ते आर्थिक सर्वेक्षण मागासवर्गीय सध्या पुणे जिल्ह्यात दोन पोटनिवडणुका सुरू आहेत त्यामध्ये कसबा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार आनंद दवे यांना ब्राह्मण समाजाचा पाठिंबा असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी सुरज कुलकर्णी शिवराम जोशी प्रदीप अष्टेकर विजय जमदग्नी स्वानंद गोसावी दिलीप धर्माधिकारी कमलाकर देशपांडे प्राची परांडेकर यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी तसंच राज्यभरातील शंभर प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते